आता इथे मी गॅसवरती कढई तापायला ठेवले, त्यामध्ये अर्धा वाटी तूप घेणार आहे. याच्यासाठी एवढं बरोबर होईल, पण तुम्हाला अजून जास्त सॉफ्ट हवं असेल तर तुम्ही लागेल तसं जास्त तूप परत ॲड करून घेऊ शकता. आणि इथे मी हा जाड रवा घेतलेला आहे, हा आधी भाजून घेतलेला रवा आहे. आता मी त्याला तुपामध्ये पूर्ण छान एकदा भाजून घेणार आहे. मी घरी असा रवा आणलेला असला का अगोदरच भाजून ठेवून देते, जेणेकरून मग केव्हा आपल्याला काही बनवायचं असेल तर चटकन बनवायला उपयोगी पडतो. आणि याच्यामध्ये आता हा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा खमंग त्याचा असा वास सुटेपर्यंत. आता इथे मी गरम केलेलं पाणी घालणार आहे. सवा वाटी रव्याला मी इथे चार वाटी पाणी घालणार आहे. तेवढ्या याच्यामध्ये ते छान सॉफ्ट होतं. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही थोडं जास्त घातलं तरी चालेल. पाण्याचं प्रमाण सर रव्यावरती डिपेंड आहे. तुमचा जाड रवा बारीक रवा जसा तुम्ही रवा घेता तसं पाणी कमी जास्त लागू शकतं. आणि त्यात थोडं जास्तीचं पाणी झालं तरी चालेल, कारण की तो थंड झाल्यानंतर अजून थोडासा सुका सुका होतो. बघा मस्त आहे, सॉफ्ट झालेला आहे. तर आणि इथे आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे दूध सुद्धा वापरू शकता. मी ते गरम पाणीच वापरलंय. दूध पण घालणार असाल तर ते गरमच करून घालायचं, त्याच्यामुळे आपला रवा छान फुलतो. इथे गोडाच्या पदार्थात पण थोडस चिमूटभर मीठ घालायचं आणि हे गूळ याच्यामध्ये घालून घ्यायचं. इथे मी सवा वाटी रव्याला एक वाटी गूळ घेतलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा गूळ, जसं आवडेल तसं. गूळ वितळायला तसं आपलं हे मिश्रण थोडं पातळ झालंय, त्याच्यामध्ये आपल्याला आता मनुका टाकायचा आहे. हे सगळं मी बारीक गॅसवरच करते. याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. अगदी खूप सॉफ्ट आणि मस्त टेस्टी होतो हा रवा. तर नवरात्रीमध्ये देवीला प्रसादासाठी वगैरे नैवेद्याला तुम्ही हे करू शकता. याच्यामध्ये आता मी हे वेलची दाणे टाकले. मस्त हलवून घ्यायचं. बघ किती स्मूथ आणि मस्त छान असा टेक्स्चर आलाय. आता लोक साखर खायला जरा मागत नाहीत, त्यापेक्षा गुळ बरा वाटतो त्यांना. हा नेहमी नेहमी साखरेचा शिरा करायचा, मग हा एक वेगळा ऑप्शन आहे. गुळाचा शिरा हेल्दी आहे, टेस्टी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटते तुम्हाला कमेंट करून मला सांगा. आणि आपला शिरा होत आला का, त्याच्यामध्ये हे जायफळ मी किसून घालणार आहे. एंडला तसं घातलं का त्याचा स्वाद छान खातो त्याला. आणि गुळाचा शिरा आहे म्हटल्यानंतर जायफळ हे छानच लागतं. आता आपला गुळाचा शिरा रेडी आहे. त्याला एक मिनिटं झाकण ठेवूया आणि छान वाफ पडून गॅस बंद करून घेऊया आणि सर्विंगची तयारी करूया. असा हा मऊ लुसलुशीत गुळाचा शिरा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर 0 मिनिटात सबस्क्राईब करा. रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.